तरळा वैभववाडी खांबाळे कणकवलीनंतर चोरांच्या टोळक्यानी शुक्रवारी रात्री दोन ते तीनच्या दरम्यान फोंडाघाटामध्ये भर बाजारात धुमाकूळ घालत दोन तीन ठिकाणी लागोपाठ घरे आणि दुकानं फोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला त्यामुळे फोंडाघाट पंचक्रोशीत घबराटीचं वातावरण पसरलंय लागोलाग सकाळी ग्रामस्थांनी एकत्र येत ताळीपाळीने जागते राहोचा नारा देत गस्त घालत पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका आहे उपलब्ध सी सी टी व्ही फुटेजवरून चोरट्यांची टोळी दोन तीन लोकांची असून चोरीच्या प्रयत्नापूर्वी सी सी कॅमेरे बंद घरे दुकाने यांची माहिती गोळा करून नंतरच चोरी केल्याचं निष्पन्न होत आहे वैभववाडी खांबाळे तरळा येथील फुटेजमध्ये व्यक्ती एकच असल्याचं पोलीस सूत्रांकडून आहे रात्री अडीचच्या सुमारास अजित नाडकर्णी यांच्या राहत्या घराच्या गोडाऊनच्या भागाचा दरवाजा चोरांनी कडी कोंडा कापून उघडला परंतु तिथे काही न मिळाल्याने त्यांनी घराचा मुख्य दरवाजा फोडण्याचा प्रयत्न सुरू केला आवाजानं शेजारील पेडणेकर कुटुंबीय घराबाहेर राहिले त्यांनी कोड म्हणून विचारतात चोरांनी झरेवाडीकडे पोबारा केला संतोष टक्के महेश पेडणेकर रमेश राणे आणि आजूबाजूचे लोक यावेळेला जमा झाले त्यांनी चोराचा पाठलाग केला त्याचवेळी पोलीस कॉन्स्टेबल वंजारे यांनी घटनास्थळी येत गस्तीवर असलेले कणकवली पोलीस निरीक्षक बाबू खरात यांना पाचारण केलं परंतु चोर पलायन करण्यात यशस्वी झाले अजित नाडकर्णी यांच्या घरातील सी सी कॅमेरा सुद्धा चोरांनी पळवला नाडकर्णी उपचाराश्री कोल्हापूरला असाने घरात कोणीही नव्हतं तत्पूर्वी मंदिराच्या मागे पवार यांचं घर कोणी नसल्याने चोराने फोडलं तर भरवस्तीत बाजारपेठेतील प्रदीप तावडे यांच्या दुकानाचं रेलिंग उचकटून ते फोडण्यात आलं आणि चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला मात्र फोंडाघाट व्यापारी संघानं आठवडाभरापूर्वीच दुकानात कॅश अथवा अथवा मौल्यवान वस्तू ठेवू नये तसं आवाहन केल्यामुळे त्यांना केवळ सुट्ट्या चिल्लरवरच समाधान मानावं लागलं रात्रीच्या घरफोड्यांच्या घटनेचा क्रम पाहता ग्रामस्थांनी रात्री दोन आणि चार वाजता पोलिसांकडून गस्त घालण्याची आग्रही मागणी केली आहे गावांमध्ये अनोळखी व्यक्ती फिरताना आढळल्यास चौकशी करून पोलिसांना कळवण्याचे निर्देश फोंडाघाट व्यापारी संघ आणि ग्रामपंचायतीद्वारे देण्यात आले एसबीआय बँकेजवळ आणि एस टी स्टँडवरील सीसी कॅमेऱ्याचा टूलबॉक्स उघडा असल्यानं यामध्ये छेडाछाड केल्याचा संशय व्यक्त होतोय तर चोरटे चोरीपूर्वी माहिती घेऊनच चोरी करत असल्याचं घटनाक्रमावरून स्पष्ट होत आहे फोंडाघाट आउटपोस्टला जादा पोलीस देतो म्हणून अधिकारी वर्ग चक्क बैठकीच्या वेळी सांगतात परंतु अद्यापही दोन कॉन्स्टेबलवर दशक्रोशीचा गाडा हाकला जातोय त्यामुळे घटनेच्या वेळी पोलीस उपलब्ध होऊ शकत नाहीत याची तातडीनं नोंद घेऊन जादा पोलीस कायमस्वरूपी द्यावा अशी आग्रही मागणी होती एस टी स्टँडवर वाहन चालकांना संपामुळे वाहनतळाची सवय लागल्याने रात्रीच्या वेळी ओळखीच्या वाहनांसह अनोळखी वाहनं सुद्धा एस टी स्टँड आवारात पार्क केली जातात हे सुद्धा अनैतिक उद्योगाचं कारण होऊ शकतं याकडेही एस टी प्रशासनानं तातडीनं लक्ष देण्याची मागणी होती त्यामुळे भीतीदायक परिस्थिती उद्भवलेल्या फोंडाघाट परिसरातील घरफोडीचा तपास पोलीस यंत्रणा कशी करते आणि चोरांना पकडण्यात कशी यशस्वी ठरते हाच उत्सुकतेचा प्रश्न उपस्थित होत आहे प्रहार डिजिटलसाठी कुमार नाडकर्णी फोंडाघाट